पुढची बातमी. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीला सपाटून मार खावा लागला आणि त्यामुळे पक्ष संघटनेत बदल करण्याची चर्चा होतीये. काँग्रेसप्रमाणे आता राष्ट्रवादीतही प्रदेशाध्यक्ष बदलायची चर्चा सुरू झालीय. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव पक्ष संघटनेला बळ देण्यात अपयशी ठरलेत, त्यामुळे त्यांच्या जागी ज्येष्ठ अनुभवी नेत्याला प्रदेशाध्यक्ष करण्याचा शरद पवार यांचा विचार आहे. आता प्रदेशाध्यक्ष पदासाठी आर आर पाटील, छगन भुजबळ किंवा सुनील तटकरे यांची नावं चर्चेत आहेत. याबाबतचा निर्णय लवकरच होण्याची अपेक्षा आहे. आपल्यासोबत याचबद्दल आणखी माहिती देण्यासाठी आहेत आमचे प्रिन्सिपल करस्पॉन्डंट आशिष जाधव. आशिष, काय अपडेट्स आहेत? प्रदेशाध्यक्ष बदलले जाण्याची चर्चा आहे राष्ट्रवादीत. केतकी, दोन्ही काँग्रेसमध्ये म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चेला ऊत आलेला आहे. खास करून शरद पवारांनी गेल्या 20 दिवसांपासून राष्ट्रवादी भवनात ठाण मांडून ते बसलेले आहेत आणि त्यांना जो फीडबॅक मिळालेला आहे पक्ष संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून, पदाधिकाऱ्यांकडनं, आणि भास्कर जाधव यांच्या विरोधातली नाराजी काहीशी त्यांच्या कानापर्यंत गेलेली आहे. 3-3.5 महिन्याच्या अंतरात विधानसभा निवडणुकीला सामोरं जायचं आहे. अशा वेळी ज्येष्ठ अनुभवी नेता जर का प्रदेशाध्यक्ष असेल तर त्याचा फायदा पक्ष संघटनेला होईल, त्याचबरोबर निर्णय प्रक्रियेमध्ये सुद्धा ते सोपं जाईल. कारण सध्या आपल्याला माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं ऐकायचं कोणाचं यावरनं वाद आहे. एकीकडे शरद पवार आहेत आणि दुसरीकडे अजित पवार आहेत. अशा परिस्थितीमध्ये असा एखादा खंबीर नेता हा प्रदेशाध्यक्ष करावा की जो निर्णय झटपट घेऊन पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना कामाला लावू शकेल, त्यांच्याकडनं काम करून घेऊ शकेल. त्यामुळेच भास्कर जाधव यांना जर का बदलायचं झालं तर त्यांच्या जागी आर आर पाटील, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे या तिघांची नावं चर्चेत आहेत. लवकरच प्रदेशाध्यक्ष बदल व्हावा अशी अनेकांची राष्ट्रवादीमध्ये इच्छा आहे. त्यांनी ती शरद पवारांकडे व्यक्त करून दाखवलेली आहे. शरद पवार याबाबत काही निर्णय घेतात का हे आता पाहावं लागणार आहे. धन्यवाद आशिष या माहितीबद्दल. शरद पवार काय निर्णय घेतात आणि प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादीचा बदललं जातो का, याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. पुढची बातमी आहे पोलीस भरतीबद्दलची. मुंबईच्या पोलीस भरतीमध्ये आणखी एकाचा मृत्यू झालाय. बीडच्या गहिनीनाथ लटपटेचा उपचारादरम्यान मुलुंडच्या प्लॅटिनम हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. या भरती प्रक्रियेत आतापर्यंत 5 जणांचा जीव गेलाय. गहिनीनाथ भरतीदरम्यान विक्रोळीत